बाराव्या शतकात झालेल्या कल्याण क्रांतीत सिद्धरामेश्वरांचे मोठे योगदान असून अनुभव मंटपचे ते तिसरे अध्यक्षही होते. शिवयोगी सिद्धराम यांच्यामुळे सोन्नलगी म्हणजे सोलापूर पुण्यभूमी बनली आहे. महात्मा बसवण्णा, अल्लम प्रभुदेव, चन बसवेश्वर यांचे पुरोगामी विचार मांडले. त्याचप्रमाणे सिद्धरामेश्वरांनी 68,000 वचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे. स्त्री पुरुष समानता, वर्णभेद, सामाजिक ऐक्य, काय कवे कैलास या विचारांची पेरणी 12व्या शतकात केली असे प्रतिपादन शरण बसव स्वामीजी यांनी केले. लिंगायत महासभा सोलापूरच्या वतीने शेळगी परिसरातील मित्रनगर येथे वैष्णवी हॉल या ठिकाणी श्रावण मासानिमित्त श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जीवनचरित्रावर चरंतेश्वर मठ बेळगी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव इथल्या परमपूज्य शरण बसव स्वामीजी यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रंगसिद्ध कोरे, प्रमुख पाहुणे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे, ज्येष्ठ साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ, ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक शाऊरप्पा वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक सिंधुताई काडादी, बसव सेंटरचे प्रमुख शिवशंकर काडादी, शंकरलिंग मंडळाचे अध्यक्ष राजश्री थळंगे, जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, मल्लिकार्जुन मुलगे उपस्थित होते.